परवा या ठिकाणी शरद पवार साहेब आले होते आणि शरद पवार साहेब म्हणाले, मागच्या वेळेस नवनीत राणांना पाठिंबा दिला त्याबद्दल मी माफी मागतो. अरे पवार साहेब, तुम्हाला माफी मागायची असेल तर याकरता मागा की तुम्ही सातत्याने विदर्भावर अन्याय केला, तुम्ही सातत्याने अमरावतीवर अन्याय केला, तुम्ही सातत्याने आम्हाला मागास ठेवलं. आज मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी टेक्सटाईल पार्क आला, मोदीजींच्या नेतृत्वात रेल्वे स्टेशनचं सौंदर्यीकरण आलं, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी इंडस्ट्री आली, मोदीजी नेतृत्वात विमानतळाला गती मिळाली, मोदीजींच्या नेतृत्वात मेडिकल कॉलेज या ठिकाणी आलं, मोदीजींच्या नेतृत्वात क्रीडा विद्यापीठ या ठिकाणी आलं, मोदीजींच्या नेतृत्वात पहिलं मराठी भाषा विद्यापीठ आमच्या रिद्धपूरला त्या ठिकाणी आलं. मित्रांनो, या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात विकासाला सुरुवात झाली, त्यामुळे पवार साहेब माफी तर तुम्ही मागितली पाहिजे, पण जनतेची माफी मागितली पाहिजे की इतके वर्ष राजकारण केलं पण या विदर्भाला मी काही दिलं नाही, म्हणून विदर्भाची माफी मागतो. मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो बंधू भगिनींनो, आताच नवनीत राणा आणि रवी राणा म्हणत होते की आमच्या काही लोकांची घरं बाकी आहेत, काळजी करू नका, मोदीजींनी अजून 12 कोटी लोकांना घर देण्याचा निर्णय केलाय आणि मोदी आवास योजना आपण सुरू केली आहे, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे, प्रत्येकाला घर मिळेल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी विकास आल्याशिवाय राहणार नाही.